फॅन बे फॅन कुठं लावायचा, लाव तर माझ्या माग. 430 रुपयाचं सिलेंडर घेऊ मी 2014. माझी बायको निव्वय कटकट लावते. आता ज्याईनं बायकाच टाकल्या त्याले का कुटुंबाच्या समस्या माहित. अच्छे दिन होय ना गा, घेऊन शकून आता कायले बोंबलून राहिला. ते धर्म ही वैयक्तिक बाब आहे. घराच्या बाहेर निघताना धर्म कुठीले टांगून ठेवायला पाहिजे. हे 4 चौघात धर्म आहे, त्याला लाज वाटायला पाहिजे. भारताचं संविधान म्हणते का विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन पाहिजे. आणि हे फ्रान्स मध्ये जाऊन राफेलने लिंबू मिरच्या बांधली अशी सर त्या झेडपीच्या जागा नाही निघाल्याची. अबे चोट्ट्या म्हणलं, तुले लाज वाटते मला विचारून राहिला मी आमदार होय का असं वाटते. त्याला कोणत्यात घ्याव ना चांगला पण नाव धरून. हे जे मंत्री जंत्री आहे ना, याला गल्लुऱ्या खाले पाहिजे. घ्यायला गल्लुऱ्या कसा खाले पाहिजे, ते एखाद्या प्रायव्हेट कंपनीले पेपर घ्यायचे, टेंडर द्यायचे 5 कोटीचे, ठीक आहे. 2 कोटी तिकडून मागच्या दरवाज्यातून पाठवून देतो. तुम्हाला सांगतो, या भारतातल्या ओबीसीच्या नेत्यानं जर राजीनामे मारून घेतले ना, नाही उद्या राजकीय दिन आणि शैक्षणिक मध्ये नाही दिन 52 हे तर काहीच नाही. आता ते म्हणते घटने, आता त्या घटाच्या पाण्यात बंद तेल उतरते. तुम्ही जर तेलासहित ते पाणी नदीत फेकलं तर त्या पाण्यावर एक पातळी लेअर येते आणि पाण्यातली ऑक्सिजनची लेवल कमी झाली का ते मासुई काने श्वास घ्यायला वर येते. जशी वर येते तसं तिले अमायबाई फिर्याद लावली होय. रामनवमीले 5 लाख का 50 लाख दिवे लावले त्या वाराणसीच्या घाटावर. त्याच्यानंतरचे आलेले चित्र इतके विदारक आहे का त्या विजलेल्या दिव्यामधलं तेल लोक बॉटल मध्ये भरून भाजीले नेऊन राहिली. साल म्हणलं मी गेलो मग काजी म्हणलं वायरिंग तर खराब झाली होती, चालू कशी झाली जी म्हणलं एकाच दिवसात. पैसे मंजूर बी झाले का म्हणलं नाही सर म्हणे 2 लाईट खराब झाली होती म्हणे म्हणून लाईटिंग बंद होती म्हणे. म्हणजे हे इतके खतरनाक आहे का 2 लाईट बंद झाले तर यायनं बंदेच बंद केले. तिथं एवढ्याला गवत वाढलं होतं. निघालाच एखादा डोम्या दिल्लाच पोटकेले मारून कितीची उपाद होईल. फॉलोअप घ्या लागते. हे तसंच आहे सरकारी काम ना, 10 महिने थांब. अन महाविकास आघाडीचं सरकार आहे बोमलला तर अन मातला का. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्या माऊलीनं आपला 13 वर्षाचा पोटचा पोरगा या स्वराज्यासाठी अर्पण केला त्या जिजाऊ मातास नमन करतो. आजकालच्या माया अशा आहे खतरनाक का, यायच्या पोटी शिवाजी जन्माला नाही पाहिजे असं यायला वाटते. शिवाजी जन्मा मन करून टाकली, शिवाजी जन्मावता शेजारच्या पोटी पण आपल्या पोटी नाही पाहिजे. त्या राजमातानं पोटचा पोरगा या स्वराज्याला अर्पण केला म्हणून पहिलं नमन त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊले करतो. ज्या पोरावर मायनं विश्वास ठेवला, 13व्या वर्षी स्वराज्यास अर्पण केले आणि पहिला किल्ला जिंकला आणि स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याचं सुराज्यात परावर्तन करणारे बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसानं तेली कुणबी माई धनगर कोष्टी नावी महार मांग कामगार कष्टकरी शेतकरी शेतमजूर भूमिहीन महिला सर्वालेच एक्का मायेत होऊन टाकलं. म्हणजे शिक्षणाचा अधिकार कसा असते आणि शिक्षणातून काय मिळू शकते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकण्यालायक आहे. म्हणून म्हणते का तुम्ही शासनकर्ती जमात बना. जर तुम्ही शिकले तर आजकाल लोकांना शिक्षण फक्त नोकरीपुरतं मर्यादित ठेवलं आहे. ज्या राजानं आपल्या संस्थानात बहुजनासाठी जर खेडेगावातून पोरं आले तर याची शिकायची सोय नाही आणि शहरात रूम करून राहायची सोय नाही म्हणून बहुजनासाठी हॉस्टेलची सुविधा केली. शासकीय नोकऱ्यात 50% आरक्षण बहुजनाला दिलं. त्याच्यानंतर आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले. भारत सरकारले स्वातंत्र्य होऊन म्हणजे त्यानं केलेल्या कायद्यानंतर 100 वर्ष जा लागले तेव्हा याला जाग आली. भारत सरकारले प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत द्यायची तर त्या महाराजानं आपल्या संस्थानात सर्वात पहिले प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत दिले असे छत्रपती शाहू महाराज. इथं ज्या बायका बसले आहे हे सगळी त्याची पुण्याई आहे. कदाचित त्यानं जर मुलीची पहिली शाळा काढली नसती तर एक कडीस असतं एक साडीचा पदर शंभूड पुसत असतो. तर अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि तिच्या मागं विठ्ठलासारखा उभा होता तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. बाई जरी पुढं पुढं करत असली तर माणसाचा आधार पाहिजे
माणसाचा आधार मागून असला तर तिले बी थोडस डेरिंग येते. तर त्या पुण्याच्या ब्राह्मणाच्या हब असलेल्या शहरात मुलींची पहिली ज्या 1848 ले पुण्याच्या भिडेवाड्यात चालू केली तर जातानी पुण्यातल्या बायका शेण मारत होत्या फेकून. पा म्हणजे इथून 150 वर्ष अगोदरचा इतिहास आहे तो. का जिथं शिक्षणाचा हक्कच महिलांना नव्हता तर 8 मुलींची पहिली शाळा चालू केली तर त्या 8 मुलींच्या पहिल्या शाळेत जेव्हा जात होत्या सावित्रीबाई तर शेण मारून फेकायच्या म्हणून झोऱ्यात एक लुगडं अगौच्या घेऊन जायच्या आणि तिथं गेल्याच्या नंतर आंघोळ करायच्या ते भरलेलं लुगडं काढून ठेवायच्या आणि सुद्धा लुगडं घालायच्या मग शिकवणं चालू करायच्या. तर त्याच्यानंतर वापस येताना पुन्हा शेण मारायच्या म्हणून ते भरलेलं लुगडं घालायच्या. अशा परिस्थितीत त्यांनी मुलींची पहिली शाळा चालवली. मुलींची पहिली शाळा चालवली आणि महिलांना शिक्षणाचा हक्क दिला. पण भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व महिलांना, भारत हा जगातला पहिला देश आहे का, भारताच्या राज्यघटनेनं स्त्री आणि पुरुषांना एकाच वेळेस मतदानाचे अधिकार दिले आणि ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झालं. जगातला पहिला देश आहे. युरोपातल्या बायकाले सुद्धा भांडून घ्या लागले का आम्हाला मतदानाचा अधिकार पाहिजे. इथं 18 वर्षाच्या, पहिले तर 21 होते, 21 वर्षाच्या ठीक आहे वरील सर्व स्त्री पुरुषांना एकाच वेळेस मतदानाचे अधिकार भेटले. बऱ्याचशा लोकांना राज्यघटनेतले अधिकार समजले नाही. मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं राज्यघटना समजून सांगत असतो आणि त्याच्यात काही लोक राज्यघटना अंत्यन घरी कपाटात ठेवतील. राज्यघटना ही कपाटात ठेवासाठी नाही आहे. भारताचं संविधान हे समजून घेण्यासाठी आहे जोपर्यंत तुमच्या डोक्यात जाणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार त्या संविधानातून त्यांना मांडली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं मोठं कॅरेक्टर आहे या जगात. त्या जगात राज्यघटना लिहिणं चालू होती तर सर्वात जास्त 80 ते 90 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास असणारा संविधान सभेत एकमेव माणूस होता ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकमेव माणूस होता. म्हणजे भारताची फायनी झाल्यावर त्याच्या अगोदर संविधान सभा तयार झाली होती. ती 389 जागाची होती. त्याच्या अगोदर पश्चिम बंगाल म्हणजे बंगाल प्रांतातून निवडून आले होते. पण भारत पाकिस्तानची फायनी झाल्यावर ते ज्या प्रदेशातून निवडून आले तर तो प्रदेश गेला पाकिस्तानच्या वाटणीले. इनडायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तान संविधान सभेचे सदस्य झाले होते. पण त्याला पाकिस्तानात जायचं नव्हतं म्हणून राजीनामा दिला. आता निवडून कसं आणायचं तर त्याचं संविधान सभेतलं मागच्या 6 महिन्यातलं काम काँग्रेसनं पाहिलं होतं. तर गांधीजी म्हणते का यायला घ्यास लागते, त्याच्याशिवाय आपल्याला इलाज नाही आहे. म्हणजे वल्लभभाई पटेलले बोलून घेतलं गांधीजीनं आणि नेहरूले बोलून घेतलं का ह्या माणसाला घेतल्याशिवाय संविधान सभा तयार होऊ शकत नाही, मग घ्यायचं कसं. तर त्याने राजीनामा दिला. राजीनामा दिल्याच्या नंतर ठीक आहे बंगाल प्रांतातून मंडल नावाचा एक माणूस होता त्यानं स्वतः संविधान सभेचा सदस्य असून राजीनामा दिला. आणि मुस्लिम लीगच्या पाठिंब्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर गेले. हा इतिहास आहे. त्याच्यानंतर राजीनामा दिला. कायदा मंत्री असताना हिंदू कोड बिल पारित झालं नाही तर हिंदू कोड बिल का बरं पारित व्हायले पाहिजे हे जे आता तिहेरी तलाकचे प्रॉब्लेम आहे ना हे तेव्हाच त्याला माहीत होतं का हे असं होणार आहे. त्यानं भविष्य पहिलेच टाकलं का भारतात समान नागरी हक्क कायदा तुम्ही लागू करा. हिंदू कोड बिलाचं बिल मांडलं पण पारित झालं नाही म्हणून राजीनामा दिला. तर लोकसभेलाही उभे राहिले होते भंडाऱ्यामधून तर लोकांना निवडून नाही दिलं कारण चांगले माणसं लोकांना आवडत नाही. लोकांना बदमाश पाहिजे का पाहिजे बदमाश आणि बदमाश झालेच आहे. ते 500 बंपर ठीक आहे मटणाच्या बोट्या आणि संपला तर मग आहे चिवड्यातले शेंगदाणे निवडून निवडू खा लागते नाही का. कोणाच्या वाटणीले कांदा येते आणि कोणाच्या वाटणीले शेंगदाणे येते, कोणाकोणाला टर्फलस येते. तरी हे चोट्ट त्याच्याच मागं जाते. पैसे कोणाचेही घ्या पण मतदान चांगल्या माणसाला करा. मी तो असा बदमाश माणूस आहे का मी पैसे घेऊन घेईन मतदान आपल्या मतान करीन. म्हणून मतदानाचा हक्क बजावताना आपलं डोकं जागा ठेवा, ठिकाणावर ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते
का 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सेव होऊन जगा, नाही का? मग आता एका आमच्या वर्धेतल्या एका पुराण आपल्या लायब्ररीत अभ्यास करत होता, आत्महत्या केली, त्याच्यापाशी ऑलरेडी नोकरी होती, त्याले नोकरी कमी प्रतीची भेटली. मग माय सोबती PSI STI राज्य सेवेतून डेप्टी कलेक्टर आहे, DYSP आहे, झालं मीच राहिलो. 2013 अभ्यास करून राहिलो तुम्ही, तर मला खूप वाईट फील वाटलं. का आत्महत्या करायचे सालेले, तू मेला तर का देऊन गेला समाजाला? बंड कर ना बंड, जाणं मंत्रालयात, तुले मराचं जायचं, घुस तिथं पाय मग, पुऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊन जाशील तू. मराचं आहे तर भगतसिंगासारखं मराचं, माफी मागून सावरकरासारखं नाही जगायचं. म्हणून जगाचं कसं हे तुम्ही ठरवा. एकटा कराया मास्तर इन वा, मले लोक फोन करते, काही पोट्टे फोन करते, अशी सर त्या झेडपीच्या जागा नाही निघाल्याची. अबे चोट्ट्या म्हणलं, तुले लाज वाटते मला विचारू राहिला? मी आमदार आहे का? मी खासदार आहे का? मी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे मी का? मी तुले सांगीन, जराशी लाज भी नाही वाटत ती फोन करते मले? का कराय सर त्या झेडपीच्या जागेचं का झालं? का मी मंत्रालयात असतो एनी टाईम? असं वाटते त्याला कोणत्यात घ्यावं ना चांगलं आपण नाव धरून. मग त्याला विचारतो कुठं आहे? लायब्ररीत बसून आहे. किती पोट्टे आहे रे म्हणलं लायब्ररीत? तर 100. अबे चोट्ट्या मग का करून राहिला? उठ लायब्ररीत येऊन लिही लेटर, जा आमदाराच्या उरावर, दे त्याला लेटर, त्याला म्हणा 8 दिवसांनी येतो मला उत्तर लागण. विधानसभेचं अधिवेशन असं तर विचार प्रश्न आमच्या बेरोजगारांचे. काहून आरोग्य भरतीचा पेपर फुटला? हा पोट्ट्याच्या मायामी शिंग दुबईचं सेंटर, सेंटर दुबई. मायामी म्हणलं, एका पोट्ट्याला चायनाचं सेंटर होत, हे बंडीत बसून त्याचं हेलिकॉप्टर उडणार होत. म्हणजे पहिले आरोग्य विभाग परीक्षा घेत होत, परीक्षा सगळी व्यवस्थित होत होती, यायले गल्लुऱ्या खाले पाहिजे. हे जे मंत्री जंत्री आहे ना, यायले गल्लुऱ्या खाले पाहिजे. यायले गल्लुऱ्या कसा खाले पाहिजे? तर एखाद्या प्रायव्हेट कंपनीले पेपर घ्यायचे, टेंडर द्यायचे 5 कोटीचे, ठीक आहे, 2 कोटी तिकडून मागच्या दरवाज्यातून पाठवून देतो. हे असे धंदे आहे, त्या ढोबर बोगस कंपनी आहे. जी कंपनी UP सरकारनं बॅन केली, ते कंपनी आमच्या राज्यात परीक्षा घेते. हायकोर्टाचा निर्णय आहे, मुंबई हायकोर्टाचा, का कोणत्याही बॅन केलेल्या कंपनीले कोणत्याही राज्यानं पुन्हा परीक्षेसाठी नियुक्त करू नये. तरी ह्या चोट्ट्याईनं तिलेच दिलं. मग शिक्षक भरतीचा गोळ आला, तो शिक्षण भरतीचा उपमहासंचालकाच्या घरी 268 करोड रुपयाची प्रॉपर्टी सापडली. सांगा म्हणजे या देशात का चालू आहे? या देशात आता तुम्हाला जर सरकारी नोकऱ्या पाहिजे असेल तर तुम्हाला भांडून घ्या लागेल, एका मार्कासाठी भांडा लागेल, काहीच इलाज नाही आहे. मग इलाज काऊन नाही आहे? तर तुम्ही मतदान जो माणूस बोलते त्याला केलं नाही, त्याची जागृती करणं आवश्यक आहे. भारताचं संविधान समजलं नाही, सिलेंडर 980 1000 गेलं, 40 रुपयाची भिकाऱ्यासारखी सबसिडी देते. 430 रुपयाचं सिलेंडर घेऊ मी 2014, माझी बायको निव्वळ कटकट लावते. आता ज्याईनं बायकाच टाकल्या त्याले का कुटुंबाच्या समस्या माहीत? ज्याईनं टाकल्या, काही काहीच्या तर हाय बी नाही, मुख्यमंत्री आहे. अरे आम्हाला विचारा, त्याले नाही माहीत, त्याले समस्याच नाही माहीत. पेट्रोल 120 टाकून राहिलं, एकही पेट्रोल पंपावर जाणारा माणूस असा नसन का मनातल्या मनात शिवा देत नसन? मी उघड बोलतो, ते मनातल्या मनात देते, पण थोडस उघड बोला, थोडीशी मजा येईल. बोला ना उघड, का प्रॉब्लेम आहे? तुम्हीच निवडून दिलं, अच्छे दिन होय ना का घेऊन शकून? आता कायले बोंबलून राहिला? अच्छे दिन आहे तर अच्छे दिनच आहे. मग आम्हाला असं पाया पडून सांगायचे वाटते का आम्हाला आमचे बुरे दिनच वापस द्या, कायले पाहिजे ना अच्छे दिन? अरे बरोबर नाही का? अच्छे दिन पाहिजे ना कायले? नाही पाहिजे ना आम्हाला अच्छे दिन, ते तुझ्याच पाशी ठेव अच्छे दिन. आता मी ह्या रस्त्यानं आलो,
उडान पुलाच्या खालत सुधा रस्ता आहे, सुधा डांबराचा। माया गावठी भाषेत एक म्हण आहे, जाऊ दे आता इथं लय लोक आहे, त्याला सुद्या रिकामी जागा बिबे भरणे म्हणते। सुधा रस्ता आहे, त्या सुद्या रस्त्यात त्याले बोकड बाकड केलं आणि त्याच्यावर सिमेंटचा रस्ता बांधणं झालं आहे। काही गरज नाही आहे, नियोजन नाही, काही नाही। लोकायले त्या पंतप्रधान आवास योजनेचे आणि रमाई योजनेचे पैसे नाही पोचले अकाउंटवर, अजून मी नाही पोचले। खेड्यातले लोकांची कंडिशन सांगून राहिलो मी, त्याले कोरोनाच्या काळात म्हणे का उसने घेऊन घर बांधा, लोकांना व्याजानं पैसे घेऊन घर बांधले, अजून किस्त नाही पोचली आणि सिमेंटचे रोड बांधून राहिले। काही म्हणजे गरजच नाही आहे तिथं, ऑलरेडी चांगला रस्ता आहे। हे आता पाहून आलो मी, आताची गोष्ट सांगून राहिलो तुम्हाला। प्लॅनिंग नाही आहे, तिजोरीतले पैसे खतम करून टाकले बापून। बापू नाही माहित तुम्हाला? तिजोरीतले पैसे सोनं बी गहाण ठेवलं। भारताचा रिझर्व्ह बँकेपाशी रिझर्व्ह फंड असते, तो फंड केव्हा वापरत असते माहित आहे का? आता तो रिझर्व्ह फंड म्हणजे बायकोच्या गळ्यातलं डोरलं होय। बायकोच्या गळ्यातलं डोरलं कवा ऐकते माणूस? सर्व फुकफाक करून झालं का त्याची नजर बायकोच्या घरच्या डोरल्यावर जाते, आणि जर ते बेवडा असन तर पहिले जाते। म्हणजे तुम्ही विचार करा, सगळ्यात पहिले देशाच्या पंतप्रधानानं 28,000 कोटी रुपये घेतले सुंबड मध्ये, माहीतच नाही लोकायले कोरोना चालू होता। 28,000 करोड घेतल्याच्या नंतर डायरेक्ट 1,76,000 करोड रुपये रिझर्व्ह फंडातले काढले। आता ते काढले कसे तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर भारताला गड्ड्यात न्याचा निर्णय म्हणजे नोटाबंदीचा होईल। आता नोटाबंदी काऊन केली ते बी सांगतो मी तुम्हाला। नोटाबंदी हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे भारतातला। आपल्याला मार सांगितलं, ब्लॅक मनी गायब होणार आहे भारताला, खड्ड्यात ब्लॅक मनी बाहेर झाला। रिझर्व्ह बँक म्हणते का आमच्यापाशी 1,000 आणि 500 नोटा आम्ही बंद केल्या, तर त्या मार्केटमध्ये ज्या नोटा होत्या त्या नोटा 99.38% पैसे वापस आले। जर ब्लॅक मनी मार्केटमध्ये 1,000 ते 500 नोटात असता तर 70% वापस यायला पाहिजे होते, 30% ब्लॅक मनी असता। वापस तर 99%च्या वर पैसे आले, मग ब्लॅक मनी गेला कुठं? ब्लॅक मनी गेला कुठं मग? आता ते ब्लॅक मनी म्हणजे नोटाबंदी करायची होती तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते रघुराम राजन, खतरनाक माणूस होता, जागतिक बँकेचा सर्वात कमी वयाचा सल्लागार होता रघुराम राजन, IMF चा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा सल्लागार होता, त्याला रिझर्व्ह बँकेचा मनमोहन सिंगनं गव्हर्नर केलं होतं। मग आता गव्हर्नर होते तर त्याच्यासमोर प्रस्ताव आला नोटाबंदीचा, हे म्हणे नोटाबंदी किंवा काही करा नाही लागत म्हणे, काही गरज नाही म्हणे, देशाचा GDP 2% गड्ड्यात जाईल म्हणे 2 ते 3, त्यानं सांगितलं भविष्यवाणी। तर हे बापूचं काही ऐकलं नाही त्यानं, तुझं झालं का म्हणे जा रस्त्यांना, त्याला दिलेला हाक ना। आणि गुजरातमध्ये एक माणूस अर्थ सचिव होता, त्याले धरला आणि तिथून त्याले म्हणे पाय तुले रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बनवतो, माय काम करजो। कोणतं काम आहे? नोटाबंदीच्या फाईलवर सही करजो। बस त्याले आणला, त्याचं नाव होतं उर्जित पटेल, तो वित्त सचिव होता। आता तो वित्त सचिव आहे, त्याच्या हातानं नोटाबंदीची फाईल यशस्वी करून घेतली, नोटाबंदी लागू केली, तुम्हाला लाईनीत उभं राहावं लागलं। तुम्हाला सांगतो इथचे खासदार नितीन गडकरी आहे, नोटाबंदी झाल्याच्या नंतर 20 दिवसानं लग्न होतं खासदार साहेबाच्या पोरीचं, तुम्हाला माहीत असेल तर का माहीत? आता खासदाराच्या पोरीच्या लग्नाले तुमच्या पोरीच्या लग्नाले 2.5 लाख नाही काढताय, किती लाख नाही काढताय? त्याईनं किती खर्च केले असन? होईन का 2.5 लाखात लग्न खासदाराच्या पोरीचं? तुम्हाला 2.5 लाख होते, त्याले नव्हते। तुम्ही विचार करा का, हे सारे बंधनं आपल्यावर होते, आपल्याला उन्हातानात उभं राहावं लागलं,
नियोजन तर एवढं खतरनाक होतं, नोटाची साईज लहान केली, नोटा बंद केली म्हणे एटीएम मधून नोटा भेटल, एटीएम मध्ये लोक लागले 3 दिवस एटीएम बंद काऊन, तर त्यावेळेला बयाडाले हे नाही समजलं का पहिल्या मोठ्या नोटा मोठ्या होत्या आता लहान कल्या, तर ते ओढतच नव्हती मशीन। अच्छा मग आम्ही सत्यानाश, त्याच्यासाठी पुन्हा 4 दिवस बंद। म्हणजे ज्या गोष्टी प्लॅनिंग न करायला पाहिजे ते विदाऊट प्लॅनिंग काम होतं। आज रात 8 बजेशे नाही 12 बजेशे हाय का नाही, आता कवा कवा भेवस वाटते, आज रात म्हणलं का रात्री का होते का नाही। तर नोटाबंदी केली, खरं देशाचा GDP गड्ड्यात गेला, त्याच्यानंतर दुसरा निर्णय याच्या उरावर आला GST, ठीक आहे। GST लॉंग फॉर्म आहे गब्बर सिंग टॅक्स, GST का लॉंग फॉर्म आहे गब्बर सिंग टॅक्स, असा वखरून राहिला। आणा पेट्रोल डिझेल GST आणायला पाहिजे, पण पेट्रोल डिझेल GST आणून नाही राहिले, कारण पेट्रोल डिझेलवर 120% टॅक्स आहे। किती टक्के? जे पेट्रोल तुम्हाला आता 120 रुपये भेटून राहिलं ते पेट्रोल 60 रुपये लिटरनं भेटू शकते, जर त्याच्यावरचा टॅक्स 100% हटवला आणि 20% ठेवला किती रुपये भेटू शकते? 60 रुपयाच्या आतमध्ये। काही काही सर फेकता का तुम्ही? मी काही फेकून नाही राहिलो, माझ्या पोलीस स्टेशनला केस टाकून द्यायची कोण असं तो म्हणत असं। गव्हर्नमेंटचे टॅक्स जर पाहिले तर तुम्ही टॅक्स पाहायचे राज्य शासनाचे किती आहे केंद्र शासनाचे किती आहे, हे निव्वळ आपल्याला गोलगोल फिरून राहिले। बमार पेट्रोल डिझेलमधून टॅक्स वसूल करून राहिले काऊन, तर अकातल्यासारखे कामं केले, म्हणजे सुधे रोड बोकड बाकड केले, काही गरज नव्हती, नियोजन नाही आहे याच्यापाशी, प्लॅनिंग नाही आहे। या देशाचा विकास सर्वांगीण व्हायला पाहिजे। 2017 मोदी सरकारनं श्रम ब्युरो ऑफ इंडियाची बेरोजगारीची आकडेवारी येते, बेरोजगारीची आकडेवारीच दाखवणं बंद केली का किती बेरोजगार आहे भारतात। मग जर या देशात बेरोजगाराची आकडेवारीच माहीत नाही पडून राहिली, काही काही मी ठिकाणी जातो तर OBC चळवळी गिवळीत जातो, OBC खरंच झोपला आहे, साध्या भाषेत मुरडाळ आहे, मी बी आहे त्याच्यात, म्हणजे मी जागा आहे पण। तर मी त्याला सांगतो, आता उद्या वर्धे नागपूरमध्ये मोठं OBC अधिवेशन आहे, मला 2-3 वेळा फोन केले पण मला लिस्टीतून गायब केलं, कारण आपलं काम सरळ आहे, तिथं मोठ्याला नेते आले असते, म्या पार त्याचं पितं उघडं पाललं असतं, मला बोलवलंच नाही असो, ठीक आहे बोलवून एखाद्या दिवशी, तर मग कवा तरी चान्स भेटलच, जाणार कुठं आहे, जे खरं आहे ते खरं आहे। कारण या देशात 54% OBC आहे, OBC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राग करते, कारण तुम्ही त्याला जातीत वाटून घेतलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? SC चे, आमचे। मराठ्यानं छत्रपती शिवाजी महाराज घेऊन टाकले, मायानं महात्मा फुले घेऊन टाकले, सगळ्यात मोठी चूक केली तुम्ही, सगळ्यात मोठी चूक केली। मग मी जेव्हा जातो तर तेव्हा सांगतो OBC का तुमच्या घरात 2 फोटो लावा, एक छत्रपती शिवाजी महाराजाचा लावा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लावा। का तुमच्या घरात एखादा राजकीय नेता आला तर त्याला समजलं पाहिजे का हे सालं कोण्या कॅटेगरीचं आहे, याच्यासोबत बोलायचं तर कसं बोलायचं, त्याला समजलं पाहिजे ना का हे कोण्या कॅटेगरीचं आहे, साले याच्या घरी 2 फोटो आहे नाही का। ज्या ज्या OBC असं वाटते का आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का दिलं, तर त्याला सांगून देतो का हे जे 27% भेटलं जेव्हा भारताचं संविधान लागू झालं, तर नोकऱ्यात 3च कॅटेगरी होती, जनरल SC आणि ST। राज्यघटना संविधान लिहिणं चालू होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काँग्रेसले, तेव्हा संविधान सभेच्या लोकांसमोर म्हणे का हे बा हे SC ST तर द्यास लागते, हे तर मी मागून राहिलो आणि देणं गरजेचं आहे, याच्या व्यतिरिक्त जो अप्पर क्लास आहे याच्या मनात कितीतरी जाती आहे ज्या समाजात खितपत पडलेल्या आहे, यायले बी अपलिफ्टमेंटची गरज आहे, यायले बी आरक्षणाची गरज आहे। तर ते संविधान सभेतले लोक म्हणे ते तुम्हाला दिलं ते तुमचं राहू द्या, तुम्ही काय लाव भाऊ कारभार करून राहिली, ते आहे ते पाहून घ्या, त्याचं पाच बसून नंतर। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यात दिलंय घुसाडून कलम 340 कलम म्हणते का या भारतातील इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने
एखादा आयोग स्थापन करेल म्हणून 1955 ले काका कालेकर केला, मग मंडल केला, त्या मंडलच्या शिफारशीवर थो म्हणते का भारतात ओबीसी 54% आहे आणि यायले आरक्षण गुंडाळलं 27 मध्ये आणि यायचं आता राजकीय भी खाल्लं हे झोपून आहे मुरदाडे घेऊन आहे ना धनुष्य बाण कोणी 10 अजून 10 मिनिट कोणी कमळाचा झेंडा घेऊन आहे कोणी पंजाचा घेऊन आहे कारण हे जर पक्षात मोमलले तर यायले माहित आहे उद्याच आपली जिल्हा परिषद गायब अबे चोट्ट्या जर तू या समाजासाठी जर तू बोमलू शकत नसन तर काही अर्थ नाही त्या शिक्षणाचाही नाही तुझ्या पार्टीत काम करत आहे त्याचा भी नाही मी आता थोपकडात राजीनामा मारून फेकला असता तुम्हाला सांगतो या भारतातल्या ओबीसीच्या नेत्यानं जर राजीनामे मारून फेकले ना नाही उद्या राजकीय दिन आणि शैक्षणिक मध्ये नाही दिन 52 हे तर काहीच नाही पण हे नेते लाजिम झाले आहे पक्षाने लाजिम आहे मग आता हे यायले माहित आहे का उद्या पुढच्या वर्षी आपल्याला आमदारकीची भेटत नाही अरे तुम्ही आहे म्हणून पक्ष आहे तुम्ही पक्षाला मोठं करून टाकलं मग आता हे जे भारतात सध्या परिस्थिती आहे मोठी बिकट परिस्थिती करून टाकली प्रत्येक मुसलमानाचा असा क्रायटेरिया करून टाकला का त्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन आतंकवादी करून टाकला आता हे तिथून राज ठाकरे तिथून बोमलते मुंबईवर तुम्ही हनुमान चालीसा वाजवा अरे काय लावलं तुम्ही म्हणजे तुम्ही 2 दिवसाच्या अगोदर नितीन गडकरी सोबत मीटिंग घेता दुसऱ्या दिवशी लगेच म्हणता हनुमान चालीसा वाजवा भोंगे मी देतो भोंगे तर मी देतो पण फरक एवढा आहे मायात्मक यायच्यात का कोणी म्हणते भोंग्यात अजान वाजवा कोणी म्हणते भोंग्यात हनुमान चालीसा वाजवा मी म्हणतो भोंग्यात मी भोंगे देईन मी राष्ट्रगीत वाजवायला लागेल आताच आलो मी दर्शन घेऊन आलो हनुमानजीचं व्हिडिओ बी बनवला येत टाकाचा आहे हा आता खडकीहून दर्शनच घेऊन आलो मी त्याच्यामुळे राज्यघटना म्हणते धर्म ही वैयक्तिक बाब आहे घराच्या बाहेर निघताना धर्म कुठीले टांगून ठेवायला पाहिजे हे 4 चौघात धर्म आणते यायला लाज वाटायला पाहिजे राज्य संविधान म्हणते भारताचं कलम सांगतो मी बा कायदा भारताचं संविधान म्हणते का धर्म ही वैयक्तिक बाब आहे भारतभर तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रसार करता येईल पण धर्माच्या प्रसारासाठी कोणाकडूनही जबरदस्तीनं पैसे वसूल करता येत नाही तुम्हाला कोणताही केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येते संविधानानं अधिकार दिलाय तुम्हाला श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलंय तुम्ही रामावर श्रद्धा ठेवा तुम्ही गौतम बुद्धावर ठेवा तुम्ही हनुमानजीवर ठेवा माय काही मत नाही आमच्या घरी मी पूजा करते आता माई माय आमच्या घरी दुर्गा नवरात्रात घट बसवते तिची श्रद्धा आहे ठेवते मले घट शिरवायला पाठवते आता मी थोडासा वैचारिक दृष्टिकोनाचा माणूस आहे भारताचं संविधान म्हणते का विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बायगा आणि हे फ्रान्समध्ये जाऊन राफेलने लिंबू मिरच्या बांधते म्हणजे किती लाजी अंथोय संरक्षण मंत्री बनून राहिला भारताचा राफेलने लिंबू मिरच्या तो तिचा फ्रान्सचा पंतप्रधान म्हणत असं झालं हे काय रे बा हे काही नाही हे अलादीनचा चिराग आहे म्हणजे तिकडून जर पाकिस्तानचं इमान आलं तर ते असंच वापस पळेल ते डायरेक्टच उडून जाईल मग आमचं काय घेऊन राहिलं राफेल तुम्ही नाही ना ते असंच घेऊन राहिलं म्हणजे यायनं राफेल घेतलं त्या फ्रान्समध्ये लिंबू मिरच्या बांधल्या अरे लाजीरवाणी परिस्थिती आहे देशाची राज्यघटना म्हणते का विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बायगा मग माई माय त्या बंद्या दिवाळीचे दसऱ्याचे फुलं मायापाशी देते का तर नदीत शिरून देतो तिच्या समाधानासाठी मी फुलं घेत असतो माझ्या गाडीत ठेवतो ते घरात गेली का मी मागच्या दरवाज्यातून जातो उकंड्यावर टाकून देतो हा आता ते म्हणते घट नाही आता त्या घटाच्या पाण्यात बंद तेल उतरते तुम्ही जर तेलासहित ते पाणी नदीत फेकलं तर त्या पाण्यावर एक पातळी लेअर येते आता पातळी लेअर आल्याच्या नंतर त्या हवेतलं ऑक्सिजन पाण्यात मिसळते आणि मासोळ्या त्या पाण्यातलं ऑक्सिजन घेऊन जगते आता जर लेअर तयार झाली ना त्या पाण्यावर तर पाण्यातलं ऑक्सिजन मिसळणं बंद होते आणि पाण्यातली ऑक्सिजनची लेवल कमी झाली का ते मासोळी कण्या श्वास घ्यायले वर येते जशी वर येते तसं तिले अमायबाई फिर्यायला लावली होई का डायरेक्ट तिच्या नाका तोंडात का जाईन फेरायला लावली
ते मरण न दे तिच्या तोंडात जर नाकात जर तेल गेलं तुम्ही टाकून देऊन राहिले सर्रास. इतके खतरनाक लोक आहे. आता रामनवमीले किती 5 लाख का 50 लाख दिवे लावले त्या वाराणसीच्या घाटावर. त्याच्यानंतरचे आलेले चित्र इतके विदारक आहे का त्या विजलेल्या तेला त्या दिव्यामधलं तेल लोक बॉटलमध्ये भरून भाजीले नेऊन राहिले. इथं तेल नाही भेटत भाजीले, टिकटार पाणी घेऊन खाणारे लोक आहे आणि तुम्ही 50 लाख दिवे सरकारी पैशातून लावून राहिले. म्हणजे देश कुठं चालला, कोण्या परिस्थितीत चालला. या भारताच्या संविधानावर जेव्हा जेव्हा घात होईल त्याला बदलण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा तेव्हा रस्त्यावर उतराचं आणि याच्यासाठी उतरा लागेल याची गरज आहे. हे लय खतरनाक लोक आहे. मी पदवीधरच्या निवडणुकीत उभं होतो, मायापाशी दोनच हत्यार होती, एक यूट्यूब आणि एक फेसबुक. मायापाशी दुसरं साधनच नव्हतं, मायापाशी लोकांचा संपर्क नव्हता. माया घरी तर कॅबिनेट मिनिस्ट्री आली महाराष्ट्राची, म्हणे आपण समविचारी आहे, पुढं जिल्हा परिषद आहे. मी म्हणलं सालं नेत्या मी आमदार केली उभा आहे ना, मला जिल्हा परिषद सांगून राहिला. तर त्याला म्हणलं तुमच्या कॅन्डिडेटपेक्षा मी कवाई प्रसिद्ध आहे म्हणलं, माई शीट कॅन्सल करण्यापेक्षा तुमचे करण म्हणलं द्या. असं होत नाही म्हणे. ना म्हणलं मग माय बी असं होत नाही. फॉर्म मागं घेतल्या जाणार नाही घेतला. मी तुम्हाला सांगतो काही लोक म्हणे ह्या का मास्तर म्हणे 200-300 मतं घेईन. मी म्हणलं निवडणूक होऊ द्या मग पाहू. धुवाधार प्रचार चालू केला. मी काही लोकांसोबत कन्सल्ट नाही, फक्त युट्यूबवर सांगायचं या गावापासून या गावात मी आजचा दौरा आहे, या 2 नंबरवर फोन करा, तुम्हीच मीटिंग ठरवा, कुठं मीटिंगले यायचं मी येऊन जाईन, डायरेक्ट सभा चालू. तुम्हाला सांगतो पवनी नावाचं गाव आहे भंडारा जिल्ह्यात. मी तिकडून आलो, मी गोंदियावरून कुठं कुठं फिरलो बाबा, काय काय तालुके तर मला आठवत नाही. सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, लाखनी, लाखांदूर, ठीक आहे, एका दिवशी 9 सभा केल्या. मी आलो आता मला रस्ते माहीत नाही, रस्ते खराब. आता म्या त्याला वेळ दिला 6:30 वाजताचा पवनीच्या पोट्याला. तुम्हाला सांगतो रात्री 9:30-10 वाजले मला पवनीले पोहोचाले. तर 2:45 पोट्टे पल्सर बाईक घेऊन रस्त्यावर उभी होती माई वाट पाहत. सालं म्हणलं खतरनाक आहे म्हणलं मी, तुम्ही एका 3:30 लेट झालं तरी उभी आहे तुम्ही. तर तिथं मी 11:30 माई तिची सभा संपली, तिथून निघालो. तर तिथून निघाल्याच्या नंतर माझ्या फेसबुक अकाउंट डायरेक्ट ब्लॉक केलं, म्हणजे त्याच्यावर पोस्टच नाही टाकताय, डायरेक्ट ब्लॉक बंदच. म्हणजे इतके बदमाश लोक आहे हे, डायरेक्ट ब्लॉक करून टाकलं. माय पोट्टे एवढे कारागीर आहे, 6 तासात अकाउंट चालू केलं. त्याला का माहिती हे हॅकर बी आहे म्हणून 6 तासात चालू केलं. 6 तासात मी म्हणलं कसं चालू केलं बे सर. जाऊ द्या म्हणे तुम्ही आम खाव गुठल्या किंवा गिंद्रे म्हणे ठीक आहे चालू केलं. हे महत्वाचं आहे. तर ज्या फेसबुक अकाउंटवर तुम्ही माझे व्हिडिओ पाहता ते अकाउंट तेव्हाचंच होय. यक्का म्हणजे तुम्हाला सांगतो 10 दिवसात 1.5 लाख लोक जुळले त्या अकाउंटवर 10 दिवसात. आणि लोकांना प्रचंड प्रतिसाद दिला. लय पोट्ट्याला मतदान करायची कराय मास्तरली इच्छा होती, पण पोट्ट्याचं वोटिंग लिस्टमध्येच नाव नव्हतं. म्हणजे याच्या पुढं आता वोटिंग लिस्टमध्ये पदवीधरच्या नाव टाकजा आठवणीनं, ठीक आहे, त्याची गरज आहे. हे निवडून दिलेले पदवीधरचे एकही पोट्ट्याचा प्रश्न नाही विचारला निवडून आले तेव्हापासून. त्याच्या शाळा कॉलेज आहे ते का बोमलला नाही भेंड. आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे बोमलला तर कारण मातला का नाही नाही चूप बस तुम्ही का बोमलला नाही बोमलूच शकत नाही लाजी माहिती पक्षाने. म्हणून भारताच्या संविधानानं जे तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला संविधानाच्या कलम 19 मध्ये, त्याचंही कवा कवा उल्लंघन होऊन राहिलं, कवा कवा का खूप वेळ होऊन राहिलं. आता मी औरंगाबादला गेलो तर पोट्ट्याला म्हणलं काय नाही म्हणलं काही झालं का, डायरेक्ट म्हणलं ट्विटर हँडलवर पोस्ट टॅग करायच्या म्हणलं मंत्र्याला. तर सर म्हणे आम्ही डायरेक्ट ट्विटर हँडलवर दररोज 2:30 वाजता ट्रेन चालू म्हणे. तुम्हाला सांगतो 7 पोट्टे होते लायब्ररीत ट्रेन चालवणारे, बंद्या महाराष्ट्रभर ट्रेन चालवला म्हणे, डायरेक्ट आमचं ट्विटरनं अकाउंट सस्पेंड केलं म्हणे.
म्हणजे हे इतके बदमाश आहे, यालेच म्हणते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे. तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावलं, तुम्ही डायरेक्ट ट्विटर, कारण ट्विटर हँडल लगेच त्याला टॅग होते, त्या याच्यावर पोस्ट लोक शेअर करते खालतं त्या, आणि त्याच्यावर मी रिट्विट करते लोक, तर ते डायरेक्ट सस्पेंड करून टाकलं अकाउंट. माया बी करू शकते भविष्यात, सध्या चालू आहे सुरई, कारण हे जास्तच बोलून राहिलं बा, आणि जास्त बोललं का त्याला लई त्रास होते. मी समाजाच्या जागृतीचं काम करून राहिलो, त्याला वाटू हे कोणताही पक्ष राहू, माया तर चारही पक्ष राग करून आहे सध्या, कारण मी कोणालाच नाही सोडलो. मी टोपे साहेबाची आरती ओवायली, पाहिली असेल तुम्ही, चांगली ओवायली. तर मला त्याच्या मतदारसंघातून एका त्याच्या छेल्याचा फोन आला, म्हणे का बोलले म्हणे आमच्या दादाले. मी म्हणलं आरती ओवायली भाऊ, असं आरती ओवायत असते का म्हणे. म्हणलं येत नाही करतो, तुम्ही सांगा मला. म्हणजे डायरेक्ट त्याचा माणूस मला फोन करते, म्हणलं तुले लास्ट शरम आहे, म्हणलं दुबईले सेंटर भेटून राहिलं, काय हेलिकॉप्टर देणार आहे का म्हणलं टोपे साहेब जासाठी. त्याच्यात पेपर फुटला, त्याच्या डायरेक्ट व्हिडिओ क्लिप आहे, तरी तुम्ही FIR करून चौकशी नाही करून राहिले. तर मग पुरा भांडणाच बाहेर आला. मी पोट्याला सांगितलंच होतं, कोणी पैसे मागत असेल तर बिलकुल हो म्हणायचं, नाही म्हणायचंच नाही, शेवटपर्यंत हो म्हणायचं. ठीक आहे, कोण होय, कवा पैसे द्यायचे, का पुरं म्हणलं, पुरी रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग बाकायदा ठेवायचे. तुम्हाला सांगतो पुरे पोट्टे एवढे खतरनाक निघाले, पोट्ट्यानं पुरी चेनच ओपन केली, पुरे सापडले. आपण जोपर्यंत जागृत होत नाही ना, जितचा घाम तिथं जिरते, लायब्ररीत अभ्यास करता करता त्या पोट्ट्याला माहीत आहे का होऊन राहिलं. म्हणून याची गरज आहे भारतातल्या लोकायले, लोकायले त्याचं समजून नाही राहिलं का आपलं आपल्यासोबत होऊन का राहिलं, आपण करून का राहिलो, काही वक्तव्य करून राहिले. तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी एक चांगला कायदा केला आहे, शेती अधिग्रहण व पुनर्वसन अधिनियम. शेती अधिग्रहण नावाचाच कायदा होता 1894 चा. ह्या कायद्यानं जर सरकार एखाद्या प्रोजेक्टसाठी जमीन अधिग्रहित करत असन तर त्याच्यात 8000 रुपये रेट लिहिले आहे एकराची. आता 8000 रुपये एकर आहे का जमीन, पॉसिबल आहे का तो कायदा लागू होईल, नाही आहे. मग जयराम नरेश नावाचे IIT पवई मुंबईचे स्टुडंट आहे, काँग्रेसचे चांगले जबरदस्त नेते आहे, खूप हुशार माणूस आहे, टॅलेंटेड. तो इतका खतरनाक माणूस आहे का, तो पर्यावरण मंत्री होता, त्याला नियमाच्या बाहेर एखादी कंपनी कारभार करत असली का तिला डायरेक्ट बॅनर्स मारून दे. तुम्हाला सांगतो लवासा प्रोजेक्ट चालू होता, लवासा नाव ऐकलं सर, डायरेक्ट बॅन केला होता, म्हणलं बंद पाहिलं होतं. हे लगेच साहेबांना साहेबांना लगेच केली उचल बांगडी, उचलला माणूस, ग्रामविकास मंत्री केला. तिथेही गेल्यावर काम चांगलंच केलं, तिथं गेल्यावर एक चांगलं काम केलं त्या माणसानं. पहिले तो कायदा केला शेतकऱ्याच्या हिताचा, तो कायदा 11 मांडला, 2 वर्ष लोकांसमोर चर्चेसाठी ठेवला, प्रत्येक राज्यात त्याच्या मातृभाषेत कायदा ठेवला. तो कायदा असा म्हणते का जर शेतकऱ्याची जमीन सरकारले एखाद्या प्रोजेक्टसाठी अधिग्रहित करायची आहे तर कोरडवाहू जमीन असेल तर एका एकराचे रेडी रेकनरच्या 4 पट रेट द्या लागन. जसं माया गावात आता 8 लाख रुपये एकर जमिनीची आहे तर 32 लाख द्या लागन. जर 2 पीक घेत असाल सोयाबीन आणि गहू किंवा चना, म्हणजे ओली तिची आहे, 2 पीक घेते तर त्याला द्या लागन 8 पट रेट, म्हणजे 68 लाख रुपये एकर. आणि जर त्याच्यावर बगीचा आहे संत्रा मोसंबी आंब्याचा अजून कायचा तर 10 पट रेट द्या लागन, म्हणजे 80 लाख रुपये एकर. 2 वर्षाच्या आत जे लोक निर्वासित झाले त्याचं पुनर्वसन करा लागन. जो प्रोजेक्ट टाकत आहे त्याच्यात एका माणसाला घरच्या नोकरी द्या लागन, बंधनकारक आहे. त्याच्यानंतर तो कायदा म्हणते जर ज्या प्रोजेक्टसाठी सरकारनं जमीन अधिग्रहित केली त्याच्यासाठी जर वापरली नाही तर 5 वर्षानं जमीन शेतकऱ्याला वापस द्या लागन घेतलेली. पाहता इथं पा का खोट आहे. त्याच्यानंतर म्हणते जर जमीन सरकारनं परस्पर रित्या थर्ड पार्टी लिहिली एखाद्या कंपनीने तर ज्या महाग भावानं इथली त्याच्यात बी शेतकऱ्याचा वाटा राहील. आणि जर गावातल्या 75% शेतकऱ्यानं म्हटलं का आम्हाला ह्या प्रोजेक्ट मध्ये शेअर होल्डर पाहिजे 25% तर घ्या लागल, असा कायदा केला. तो कायदा झाला आणि बापू पंतप्रधान झाल्याबरोबर बापून त्याच्यात दुरुस्त्या केल्या. दुरुस्ती पहा का केली, घेतलेली जमीन वापस भेटणार नाही. 5 का म्हटलं तेच तो कायदा का म्हणे, 5 वर्षात वापरली नाही तर वापस, ह्या का म्हणून राहिला,
भेटणार नाही. आणि जर जमीन थर्ड पार्टीला इथली सरकारनं घेऊन तर त्याच्या शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ सीधा आहे का तुम्हाला तुम्ही मुक्या आण्याचे जवाई होय का? मुक्या आण्या एक ते अडाणी आहे आणि एक मुक्या आण्या आहे. काही भी झालं का प्रॉफिट मधली कंपनी घ्यायला तयार राहते. एअर इंडिया नाही घेतली त्याईनं, 60,000 करोड लोन होतं तिच्यावर, ते नाही घेतली. आत्ता भारत पेट्रोलियम विकायला निघणार आहे, मुख्य आणि रेसमध्येच आहे, मी घेतो ना. भारत पेट्रोलियम फायद्याची कंपनी आहे. भारत पेट्रोलियम विकायला काढली या बापूसाहेबानं, जे कंपनी 3,00,000 करोड रुपयाचं नेट असेट आहे त्या कंपनीचं, 18,000 करोड रुपये कॉर्पोरेशन टॅक्स भरते निव्वळ. खोटं असेल तर बा कायदा बिंदास माझ्यावर पोलीस केस करायची. जे सांगून राहिलो ते खरं आहे, नाही तर कराया मास्तरले कवाचंच उचलून यायनं जेलमध्ये टाकलं असतं. मला बदनाम करण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न करते, कारण मी काही ऐकून नाही राहिलो. पण जे खरं आहे ते खरं आहे. पीएम केअर नावाचा फंड काढला होता माहिती आहे का तुम्हाला कोरोनाच्या काळात. भारताचे जेवढेही पंतप्रधान झाले, 1962 चीन युद्ध झालं, 1971 भारत पाकिस्तान युद्ध झालं, 1965 भारत पाकिस्तान युद्ध झालं, भारतात भूकंप आले, दुष्काळ पडला, तेव्हा तेव्हा भारताच्या पंतप्रधानांना तिजोरीतले पैसे कमी पडले तर आवाहन केलं का भारताला तुमच्या मदतीची गरज आहे, ह्या आमचा आकस्मिक निधीचा SBI चा अकाउंट नंबर आहे, याच्यावर पैसे टाका. लोकांना बँकेत जाऊन पैसे टाकले, तेव्हा नव्हतं फोन पे गुगल पे. आता फोन पे गुगल पे होतं, घरी लोक होते. यायनं काय केलं, पीएम केअर फंड नावाचा एक फंड तयार केला जो अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ज्याची राज्यघटनेत तरतूदच नाही आहे. किती पैसे आले, का आले, कुठं खर्च केले, तुम्ही हिशोब मागू शकत नाही. आणि त्या पीएम केअर फंड मध्ये एकाच माणसानं 500 करोड दान केले, एका माणसानं 150 करोड केले, आणि तुम्हाला मेसेज आहे गुगल पे वर, फोन पे वर. तर कोणी बिचार देऊन द्या बा, 150, 200, 500 असे लोकांना, 1,000 असे दान केले लोकांना. पण तुम्हाला आरटीआय अंतर्गत लोकांना माहिती मागितली का किती पैसे आले पीएम केअर फंड? तर त्यांना लिहिलं का हे राज्यघटनेनुसार हा फंड नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला याचा हिशोब देऊ शकत नाही. प्रत्येक जिल्ह्यात बीजेपीचं मुख्यालय, बीजेपीची सत्ता याच्या पहिले टीनाचं झोपडं होतं दिल्लीत, आता 7 स्टार आहे. 7 स्टार आतमध्ये फोटो बी नाही काढू देत म्हणलं, आणि त्या NDTV वाल्याला जाऊ बी नाही देत, कारण ते गेलं तर फोटो आणण. फक्त पत्रकार परिषदेच्या समोरचा फोटो येते, आतमधला फोटोच येत नाही. प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालय बांधण्यासाठी, मोठं नागपूर सारखं शहर आहे तर 1/2 पाऊण 1 एकर जागा विकत, वर्धेसारखं शहर आहे तर 2 एकर जागा विकत घ्यायला चालली, 640 दिले आहे. जर नागपूरमध्ये 1 एकर जागा घेतो म्हणलं तर कमीत कमी 5 करोड रुपयाची होते, कमीत कमी. वर्धेत घेतो म्हणलं 2 एकर जागा तर 2-2.5 करोडली महाग नाही. कुठून आले हो एवढे पैसे, कुठून आले एवढे पैसे? मग आम्हाला प्रश्न विचारावा लागेल का पैसे आले कुठून. आणि भारतातल्या कोणत्याच राजकीय पक्षावर माहिती अधिकार चालत नाही. म्हणून तुम्ही का करा तर तुम्ही उठा टीव्ही करा, तुमच्या घरासमोर रस्ता बांधत आहे तर मागा RTI टाका. तुम्हाला त्या ठेकेदाराला विचारायचा अधिकार आहे का रे, तुनं बोट लावला का, त्याच्यात गिट्टी किती आहे, रेती किती आहे, सिमेंट किती आहे, विचारा ना, जागृत व्हा. मी लई कारभार करत राहतो. आता मी एक दिवस ग्राउंडवर गेलो वर्धेले. आता वर्धेले ग्राउंडवर गेल्यावर पोट्टे पोलीस भरतीची पोलीस भरती आली होती ते याची चालकाची, तर ते पोट्टे ग्राउंडवर चालू राहते 7:30 वाजले तर पोट्टे प्रॅक्टिस. अजी सर म्हणे लाईट नाही आहे म्हणजे, म्हणे 8 महिने झाले बंद आहे म्हणे. गेलो बा मी जिल्हा क्रीडा ऑफिस बाजूलेच होतं, विचारलं म्हणलं सर ते लाईट बंद आहे स्टेडियममधले 8 महिने झाले, तुम्ही काही केलं नाही का म्हणलं. सर म्हणे मी PWD ला इस्टिमेट पाठवलं म्हणे, वायरिंग खराब झाली आहे म्हणे त्याची. म्हणलं पाहू द्या, मी डायरेक्टच मागत होतो, म्हणलं पाहू द्या. त्यांनी दाखवलं 7.5 लाख रुपयाचं 8.5 लाख रुपयाचं इस्टिमेट होतं. मी कचकन फोटो मारून घेतला, मोबाईल रफकन फोटो मारून घ्यायचा, ठीक आहे फोटो मारला, बाहेर आलो पोट्याला म्हणलं फोटो घे रे इच्छा, वरता नाव आलं पाहिजे म्हणलं जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा, फोटो घेतला. ग्राउंडवर गेलो तिथं 2 फोटो घेतले अंधारातली, आणि मस्त बाकायदा पोस्ट लिहिली.
आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सुनील भाऊ केदार, आणि कोण आहे माहित आहे का? महाराष्ट्र राज्य क्रीडा मंत्री. मी स्वयं म्हणतो, मी वरत हेडिंग लिहिलं, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री यांच्या जिल्ह्यात क्रीडा संकुल अंधारात, केली पोस्ट फेसबुकवर. मी कलेक्टर मॅडमले भी पाठवली, व्हॉट्सअपवर पाठवली बघायला त्याची लिंक, आणि केदार साहेबाला भी पाठवली, त्याच्या पीएले भी पाठवली. तुम्हाला सांगतो, आज पोस्ट केली 7:30 वाजता, दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता लाईट चालू झाली. सालं म्हणलं, मी गेलो मग काजी, म्हणलं वायरिंग तर खराब झाली होती, चालू कशी झाली जी म्हणलं एकाच दिवसात, पैसे मंजूर भी झाले का म्हणलं? नाही सर म्हणे, 2 लाईट खराब झाली होती म्हणे, म्हणून लाईटिंग बंद होती म्हणे. म्हणजे हे इतके खतरनाक आहे का, 2 लाईट बंद झाले तर यायनं बंदेच बंद केले. तिथं एवढ्याला गवत वाढलं होतं, निघालाच एखादा डोम्या दिल्लाच पोटकेले मारून, कितीची उपाध होय हाय का नाही? म्हणून तुम्ही अवेअर नाही होत. तुम्ही काही तुमची तक्रार असली का आमदाराकडे उरळ जाता, अर्ज काढता, निवेदन देता, फोटो काढता, टाकला, खड्ड्यात गेली तक्रार, खड्ड्यात गेला आमदार, काही लेन देन नाही त्याच्या, उरळ जा 8 दिवसानं, काय झालं आमच्या कामाचं, फुटफुट झालं. त्याला असं वाटलं पाहिजे ना, राक्षस आले आपल्या उरळ फॉलोअप घ्या लागते. हे तसंच आहे सरकारी काम, 10 महिने थांब. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्याचा फॉलोअप नाही घेणार तोपर्यंत हे तुम्हाला त्याचे उत्तर नाही देत. त्याला त्याचं डोकसं खाल्लं का, तो तुमचं काम करण म्हणजे करण, नाही तर मग त्याला उत्तर द्यायचं, तू फक्त 5 वर्षानं भेट, डायरेक्ट तोंडार बोला, तू नाही जाग्यावर येईन ना. प्रत्येक माणसानं जर असं म्हणलं का, तू 5 वर्षानं भेट. माया गावात नितीन गडकरी आले, माया गावात, गावात कधी सर, कॅबिनेट मिनिस्टर, हो ते नाल्याचं उद्घाटन करायले. कायच नाल्याचं? मोती नाला आले. आता मोती नाल्याचं उद्घाटन हे एक बहाणा था, बाजूला साखर कारखाना आहे तर लोकांना सांगायचं होतं ऊस लावा. आले स्टेजवरून म्हणते, माझ्या गावच्या स्टेजवरून, मी तिथं उभा, स्टेजवरून म्हणते का, सोयाबीनचे भाव 12,000 4,000 आले. किती हजारावर? 4,000 आले. आता 12,000 4,000 आले हे बरोबर आहे, पेट्रोल म्हणते 100 घरात गेलं. युट्यूबवर भाषण लाईव्ह आहे बरं, त्याचं आज बी आहे, माझ्या गावचं मांडव्याचं भाषण पाहून घ्यायचं, मी खोटं बोलत असं तो. हे बरोबर आहे, पण याले जबाबदार कोण हे तर सांगा. मग मी होतं तिथं उभं, माझ्या हातात निवेदनच होते, मग भाषण गिशन होऊ दिलं, झालो आडवं. आता तिथं आमच्या जिल्ह्याचे खासदार होते तडस साहेब, कलेक्टर मॅडम होत्या, काही 2-4 BJP अजून पिलांटू होते, त्यानं दिल्ली त्यांचे कान फुकून, हे पोट्ट भयाड आहे याच्या मागं लागू नका. त्यानं माझ्या चेहरा पाहिलाच होता पदवीधरमध्ये, कारण मी जेव्हा इलेक्शनले उभं होतो त्यानं मला पहिले लय सस्त्यात घेतलं. हे का पोट्ट म्हणे असं झामलं. शेवटल्या दिवशी 13 कॅबिनेट मिनिस्टर आणले होते त्यानं, 13, आणि 13 जणाले आपल्या पर्सनल आयडीवर लाईव्ह करायला लावलं होतं. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी स्वतः लाईव्ह होते 1.5 तास शेवटल्या दिवशी, आणि मी केशव गेटमध्ये घुसून सभा घेत होतो. शेवटल्या दिवसची गोष्ट सांगून राहिलो मी तुम्हाला प्रचाराच्या. तर माझ्या गावात आले, मग झालं आडवं. सर म्हणलं, माझा एक प्रश्न आहे, तो डायरेक्ट आहे ना, त्याच्या तोंडातून कसं निघालं का, डायरेक्ट म्हणून टाकलं का, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? आता मी लोकायले कायदे कानून शिकवतो, PSIचे पोट्टे राहते माझ्याकडं, मी त्याला IPC शिकवतो. लगेच माझं डोकं झालं ना गरम, लगेच माझ्या डोक्यात आलं, IPC Section 21 नुसार या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो, आणि हे म्हणते पब्लिक प्रॉपर्टी व्हायचं. मले म्हणजे वाड्यावर या का म्हणे? म्हणलं तुम्ही निवडणुकीला माझ्या डाट्यात या. म्हणजे निवडणूक असली का पाया बी पडायला नाही भेटते तुमच्या, आणि त्याचं काम झाल्यावर वाड्यावर या म्हणते ते. म्हणजे तुम्ही विचार करा, परिस्थिती किती बदलली आहे. कोणताही नेता तसाच राहा, तुम्ही प्रश्न विचारत नाही ना जोपर्यंत, तोपर्यंत हे असेच राहील. असे राग करते तेव्हापासून मायवाले
वर्धेतले लोक तसा पहिले म्हणजे मला असं समजते का मी बीजेपीच्या विरोधात बोलतो. आज जे चुकून राहिलं तर बोला लागेल ना. मला संविधानानं अधिकार दिला आहे तो म्हणून बोलून राहिलो. त्याच्यात चुकीचं काय? मी नाही बोलीन तर कोण बोलन? मला म्हणते तू मास्तर आहे, मास्तरड्या सारखा राय. त्याला सांगतो अबे चोट्ट्या, मी भावी पिढी घडून राहिलो भारताची. माया विचारामुळे 10 पिढ्या घडन. मले या समाजाला चांगल्या वाईटातला फरक सांगणं आवश्यक आहे, तवाच मी मास्तर आहे. नाही तर माया मास्तर होण्याचा काही फायदा नाही. शिक्षण हे तुम्ही नोकरीपुरतं मर्यादित करून टाकलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची डेफिनेशनच वेगळी करून टाकली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरेल. जर शिकून जर तुमच्यावर अन्याय होत असाल आणि तुम्ही जर त्या अन्यायाच्या विरोधात बोलत नसाल तर ते फुंगई करून ठेवून द्या घरी डिग्री. काही कामाची नाही आहे, समजलं का? आपल्यावर अन्याय बी होऊन राहिला बोमलाल तयार नाही तर मजा नाही त्याची. मला काही लोक म्हणते सर तुम्ही एवढे बोलता मरागिराचं भेव नाही लागत का? का मराचा आहे? माणसाचं अंतिम ध्येय आहे डंगडंग करत तिथंच जायचं आहे, आहे का नाही? अरे डंगडंग करून तिथंच जायचं आहे. नाव इतिहासात बंडखोरी लोक आहे, बंडखोर लोकायचं असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बयान लोकायचा, पागल लोकायचा इतिहास लिहिला जाते आणि शून्य लोक घरात बसून वाचते. म्हणून आपलं नाव इतिहासात असलं पाहिजे आणि इतिहासात बंडखोर लोकायचे नाव असतात जे व्यवस्थेच्या विरोधात बोलतात. चुकलं तर बोलायचं ना. माझ्या समाजावर अन्याय होऊन राहिला तर मला बोला लागल आणि तुम्ही जर बोलून नाही राहिले तर काहीच फायदा नाही, त्या शिक्षणाचा बी फायदा नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा फॉरेनहून शिकून आले तर हे इंग्रज चोट्टे द्यायले म्हणे चोट्टेच आहे इंग्रज. बरं व्यवस्था आताही बदलली का? आताही तसेच बसली आहे. तर हे पाये का यायले कसं गुंडायता येईल? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदवी घेतल्याच्या नंतर बॅरिस्टरची भारतात वापस आले तर हे इंग्रज म्हणे का तुम्ही मुंबई हायकोर्टात न्यायाधीश व्हा म्हणे मस्त सुखात आयुष्य जगा म्हणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे द्यायले मी जर तुमची नोकरी केली तर चाकरी करीन म्हणे. मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकणार नाही. मी शिक्षण हे माझ्या स्वार्थासाठी नाही घेतलं, माझ्या समाजासाठी घेतलं. आणि त्याचं एक वाक्य आहे, जर माझ्यासाठी जेव्हा असा प्रश्न निर्माण होईल का समाज पहिले का देश पहिले तर मी माझ्या समाज निवडीन म्हणे. आणि जेव्हा प्रश्न मायात आणि माझ्या देशात निर्माण होईल तेव्हा मी माझ्या देश निवडीन म्हणे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लय खतरनाक आहे. ओबीसीले तर आंबेडकर समजलाच नाही मूळ गाड्याले. आणि तुम्ही बी तुमच्या पुरता वाटून नका घेऊ. मला एका एससी समाजाच्या माणसानं फोन केला, काव गुरुजी म्हणे मी पहिल्यांदा पाहिलं म्हणे कुंब्याचं पोट्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगून राहिले. मी म्हणलं मला समजला म्हणून सांगून राहिलो बा म्हणलं. कारण मला समजले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे आणि तो विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे याची गरज आहे सध्या. म्हणून मी भारताचं संविधान लोकायले सांगून समजून सांगतो. हे लक्षात ठेवा, जर तुमच्यावर अन्याय झाला तर या देशातला कोणताच ग्रंथ तुमच्यावरचा अन्याय मोडून काढू शकत नाही, न्याय देऊ शकत नाही. ते भगवद्गीता असो, बायबल असो, कुराण असो, गुरुग्रंथ साहिबा असो का मुंडक उपनिषद असो, कोणताच ग्रंथ तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. तुम्हाला न्याय देणारा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे भारताचं संविधान. आणि त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे लक्षात ठेवा. याची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर 4 लाईनी यवतमाळच्या आबेद शेख नावाच्या गझलकारांनी लिहिल्या. कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगताना पुन्हा असं काही काही वाटते, बहुत से लोगों ने मुझे मिट्टी में दबाने की कोशिश की, बहुत से लोगों ने मुझे मिट्टी में दबाने की कोशिश की, लेकिन उनको पता ही नहीं कि मैं बीज हूं. उनको पता ही नहीं कि मैं बीज हूं. त्या
बियातच एवढी ताकद असते का मातीचं डेंबूर फोडून बाहेर निघू शकते, ते बीज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून या भारतात सध्याची जी परिस्थिती आहे त्याचा अभ्यास करा, त्याच्यावर विचार विनिमय करा, चिंतन करा, त्याची गरज आहे. थोडंसं कायद्याचं जर नॉलेज तुम्हाला असलं ना कोणाची औकात नाही. आणि तुम्हाला सांगतो एखादा जास्तच फडफड करत असन, तुम्ही आंदोलन बिंदोलन करत असन तर तुम्हाला पोलीसवाल्यावर राजकीय लोक नेते दबाव आणते, त्याला पटत नाही का ह्या जर नवीन उभा झाला नेता तर आपल्याला टक्कर देईल म्हणून ते का करते का पोलिसावर दबाव आणते, लाव म्हणते लेकर केसा. तुम्ही का म्हणलं ना तू या पेनात जेवढी ताकद आहे तेवढ्या घोट का करायचा कर. तुम्हाला सांगतो औकात नाही समोरच्याची कलम घोटायची, औकातच नाही. तुम्ही जर म्हणलं ना मी मरायला भेट नाही तर का कराल समोर, काहीच नाही. हे तर गांधीजीच्या फोटोले गोळ्या मारते, यायची लायकी पाहिली आपण. मेलेल्या माणसाच्या फोटोले गोळ्या मारायला चालली हे, यायच्या डोक्यातून अजून बी गांधी गेला नाही. अरे तुमची लायकी कळली का तुम्ही मेलेल्या माणसाच्या फोटोले गोळ्या घालून राहिले, मग तुम्ही जिवंत माणसाला घालाल. तर हे साम दाम दंड भेद यायच्याकडून विचारानं जर लढता नाही आलं तर हे यायच्यापाशी एक पुन्हा हत्यार आहे बाई नावाचा, बाई बाई तर बाई वापरण्यात येते. आणि सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसले बी सोडलं नाही आहे ना बाई नावाचं हत्यार वापरताना. तारीख आहे 12 जानेवारी 2018, जज आहे रंजन गोगाई. बाकीचं तुम्ही पाहून घेजा, बाकीचा पिक्चर 2024 अगोदर मी यूट्यूबवर टाकेन. ठीक आहे, लई खतरनाक स्टोरी आहे. मी तर मोदी साहेबावर 2 पुस्तकं लिहिणार होतो पण आता 3 लिहू शकतो. मी मायापाशी एवढ्या स्टोरी आहे का बस, खतरनाक खतरनाक स्टोरी आहे यायच्या. मी राफेलचा व्हिडिओ टाकला, राफेलमध्ये कुठं भ्रष्टाचार झाला यूट्यूबवर पाहून घेजा, लई खतरनाक व्हिडिओ आहे. सगळ्यात जास्त आवडला काँग्रेसवाल्यांनी, एवढा शेअर केला त्यानं, एवढा शेअर केला का बाप रे बाप. डायरेक्ट माया मले भेटाले काँग्रेसचे IT हेड आले अभिजित सपकाय मुंबईवरून, मस्त मोठा बुके घेऊन 14-15 लोक घेऊन. का गुरुजी म्हणे का व्हिडिओ आहे म्हणे तुमचा खतरनाक साला, म्हणले आम्हालाही एवढी माहिती नाही म्हणे, म्हणे जबरदस्त माहिती टाकली म्हणे, आवडली म्हणे आपल्याला म्हणे, पुरं तुम्ही ओळखूनच गेली म्हणे. म्हणलं हो बा आपला अभ्यास आहे, आम्हालाही काही सांगत जा म्हणे. मी म्हणलं मेहनत करे मुर्गा अंडा काय फकीर, चांगले व्हिडिओ टाकता म्हणे असेच टाकत जा म्हणे. मी म्हणलं हो 2-3 दिवसानं इंदिरा गांधीच्या आणीबाणीवर येणार आहे म्हणलं, ते माझ्या तोंडाकडंच पाहत राहिले. डायरेक्टच म्हणलं मी का घ्यायचं आहे तिथं, इंदिरा गांधी चांगल्या पंतप्रधान होते ठीक आहे पण आणीबाणी वाईट होती, वाईट होती त्याच्यात काय, ते माझ्या तोंडाकडंच पाहत राहिले. खतरनाक मास्तर आहे म्हणे ह्या, म्हणलं आपण खतरनाकच आहे काय, जे वाईट होतं ते वाईट आहे. तुम्हाला सांगतो तिथून 3 महिन्यानं फ्रान्सचा पंतप्रधान म्हणते का द एसॉल्ट एव्हिएशन या कंपनी सोबत भारत सरकारचे राफेल घेताना जे करार झाले त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे. मी नाही म्हणून राहिलो, कोण म्हणून राहिलो, फ्रान्सचा पंतप्रधान म्हणून राहिला. मी व्हिडिओ टाकल्यानंतर 3 महिन्यानं मला फ्रान्सच्याच पंतप्रधानानं फोन केला होता, असं गिस काही नाही ठीक आहे. कारण मला माहित होतं त्याच्यातली सत्यता, त्याच्यातली सत्यता ही आहे का जे ऍग्रीमेंट केलं मनमोहन सिंग सरकारच्या काळात ऍग्रीमेंट पूर्णत्वात जाऊ शकलं नाही कारण चर्चा झाल्या नाही. इंडियन एअरफोर्स म्हणते का आम्हाला 150 विमानाची गरज आहे, किती, कारण आता आउटडेटेड झालेले विमान आहे, MiG-21 MiG-27 कवा कोणाच्या उरावर पडन काही सांगता येत नाही, ते आउटडेटेड झालेले विमान आहे, नवीन विमानं पाहिजे. आता नवीन विमान सर भारत विमान नाही बनू शकत का, अबे भारत सर्वच बनू शकते. इथं भारत सरकार R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर 1.5% खर्च करते GDP, आणि चायना 11 America 12 का भेंड होणार आहे, पोटे ताकत नाही का आपल्या, औकात नाही का, अबे आपल्या सर्वच औकात आहे. आपण GSLV बनवून टाकलं, 3 मधली बिल्डिंग आकाशात नेऊ शकतो आता आपण, हेच चोट्टी अमेरिका वय GSLV टेक्नॉलॉजी द्यायला तिनं लात मारून हकललं होतं, तर आपल्याला इमान देताना बी लात मारून हकलायला पाहिजे, आपण बरोबर डेव्हलप करू.
सुपर कॉम्प्युटर द्याले अमेरिकेनं आपल्याला नकार दिला, आपण सुपर कॉम्प्युटर भी बनवले. जे जे नाही दिलं ते ते बनवून टाकलं आपण, कारण गरज हे शोधाची जननी असते. कारण गरज होती भाटाच्या पोट्यात, नाही आहे का, आहे. आता मनमोहन सिंग सरकारनं 126 विमानं बनवले होते, 150 गरज होती, पैसे पाहून 126 ऍग्रीमेंट होतं, त्याच्यातले 28 विमानं हे भारतात फ्रान्सहून बनून येणार होते, आणि बाकीचे विमानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बँगलोरले बनणार होते. हे विमानाचे सगळे तुकडे आले असते पार्ट, आणि इथं भारतीय इंजिनियरच्या समोर बनले असते, तर भारतीय इंजिनियरनं पाहिलं असतं, साले इतकं नटबोल खुलते वाटते ह्या बेरिंग इतकं लावतला का तू बेरिंग, फॅन बे फॅन कुठं लावायचा, लावतो माया मागं. तर भारताच्या इंजिनियरनं हे पाहिलं असतं का विमान असेंबल कसं बनते, तयार कसं होते, त्याचं इंजन कसं आहे, ठीक आहे, ते दुरुस्त कसं करायचं, हे भारतातले इंजिनियरले माहीत पडलं असतं भाऊ. याले म्हणते टेक्नॉलॉजी ऍग्रीमेंट, म्हणजे विमानं तर आलेच, 28 रेडीमेड आले, बाकीचे भारतात बनले असते, आणि त्याच्यात जर विमान बिघडलं तर दुरुस्ती केली असती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीत. ह्या सरकारनं विमानं बनवले 36, किती 528 करोड रुपयाचं विमान घेतलं होतं काँग्रेसच्या काळात. याईनं तर किंमतच नाही सांगितली, किंमत तिकडून द एसॉल्ट एव्हिएशननं सांगितली आहे, 1650 करोड रुपयाचं एक विमान, ठीक आहे, किती 1650 करोड रुपयाचं किती विमान, एक. भाडे 500 करोड कुठं, 1650 करोड कुठं, तुम्ही विचार करा. आता भारताच्या संसदेत प्रश्न विचारला काँग्रेसनं का विमानाची किंमत सांगा, तर म्हणे विमानाची किंमत सांगता येत नाही, सुरक्षिततेचा प्रश्न आहे. मला सांगा, आता मला एखाद्या माणसानं विचारलं कराय गुरुजी कोणती गाडी घेतलीची, काय विचारलं नाही, कराय गुरुजी कितीची गाडी घेतलीची, मी सांगितलं 14 लाखाची. आता 14 लाखाची गाडी सांगितल्यावर माझ्या गाडीत एसी आहे का नाही, माझ्या गाडीत पॉवर विंडो आहे का नाही, माझ्या गाडीत त्या एअर बॅग आहे का नाही, हे त्याला माहीत पडू राहिलं का. अरे किंमत सांगितल्यावर काही माहीत पडू नाही, नाही म्हणे बाजूच्या देसाईला माहीत पडून म्हणे याच्यात का लावला आहे आपण, तर भेंडं माहीत पडणार होतं, काहीच माहीत नव्हतं पडणार, एवढं तर साधं आपल्याला समजते. 36 विमान फ्रान्सवरून येणार आहे, आणि ते जर बिघडले तर भारतात जे कंपनीच अस्तित्वात नाही, रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड जिले 2 महिन्याच्या अगोदर परवानगी दिली, आणि ते कंपनी होती अन्याची, अन्य ज्याले विमानाचं कवडीचं बी नॉलेज नाही, कंपनी बी नाही, ते दुरुस्त करण. म्हणजे विमानाचा पार्ट बिघडला तर राहीन 5 रुपयाचा आणि लावून 50,000 तुम्ही समजलं का गेम आहे, आणि डायरेक्ट रेडीमेड येणार होते, आणि तिथून 6 महिन्यानं पेपरले न्यूज आली, लोकसत्ताच्या फ्रंट हेडलाईनवर न्यूज होती, न्यूज होती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मधल्या कर्मचाऱ्यांना काम नाही. गेम समजून राहिले तुम्ही, काम नाही म्हणजे घाट्यात जाईल, आणि घाट्यात गेली का मग इकाले काढायची, लोकाला दाखवायचं का BSNL घाट्यात आहे, ठूक. हे समजून घ्या, याची गरज आहे, ठीक आहे. बरेचसे लोक माझे व्हिडिओ पाहिले होते, तर त्याचं मेन कारण आहे भाषा. आता आजकाल शहरात राहता तुम्ही, तर थोडंसं आपलं पोरगं स्टँडर्ड बोललो पाहिजे असं वाटते, खेड्यातल्या लोकांना तर जास्तच वाटते मला तुला घाल कुत्र्याला. तर हे आपल्या बापाच्यानं झालं नाही, माझ्या बापाला बी माहिले वाटते का माझ्या पोटं सुद्धा बोललो पाहिजे, पण मी अजिबात सुद्धा बोललो नाही. मी पुण्यात राहिलो 3 वर्ष MPSCचा अभ्यास करताना, तिच्या पोट्याले आबे काबे साल्यान खराबी खाणं शिकून टाकलं. तर काही गरज नाही, राज्यघटनेतलं पुन्हा 29 कलम म्हणते का तुमची भाषा, तुमची लिपी, तुमचं खानपान आणि तुमचं राहणीमान तुम्हाला जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य या संविधानात दिलं आहे. तर दुसऱ्याचं काही खड्ड्यात असाल घ्यायचं का, आपलं एवढं चांगलं असल्यावर. माझ्या व्हिडिओ पाहिल्यावर लोकांना वाटते नाही साला आपली वराडी बी चांगली आहे, मग यानं मला तुला घाल कुत्र्याला थोडंसं सोडायचा प्रयत्न केला, आणि याला थोडंसं बरं वाटते. मग मायानंतर ते चिमूर का छोकरावाल्या पुराने व्हिडिओ टाकले, मग त्याच्यानंतर बरेच ते गाणं बी फेमस झालं, वांग्याची भाजी, ठीक आहे. तर आता थोडंसं लोकायले वराडीबद्दल, म्हणजे
पश्चिम महाराष्ट्रातले लोक मी व्हिडिओ पाहते त्याला वरायटी बद्दल थोडस वेगळे आकर्षण झालं आता निर्माण. मुंबईतून फोन येते मले मले तर अंटार्क्टिका खंडावून फोन आला. अंटार्क्टिका भारत सरकारचं रिसर्च सेंटर आहे, तिथून दोन सायंटिस्ट फोन करते मले. त्याच्या तिथं कॉलिंग लागत नाही, मला व्हॉट्सअपवर फोन केला. सर म्हणे, व्हिडिओ कॉल केला, सर म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो. माय व्हिडिओ पाहत असं म्हणलं, कोण आहे तुम्ही? आम्ही सायंटिस्ट आहे. म्हणलं असं पुणे गिण्यात म्हणे आम्ही अंटार्क्टिका खंडार आहे म्हणे, भारतीय रिसर्च सेंटर आहे म्हणे. फेकत असं नाही. म्हणलं खरंच तुम्ही भारतीत आहे? हो म्हणे सर, आम्ही दोन मराठी सायंटिस्ट आहे म्हणे, तुमचेच व्हिडिओ पाहतो. म्हणलं मला बाहेरचं चित्र दाखव. बाहेर पाहतो तर बंदा बरं होता. म्हणलं हो गड्या, तू सायंटिस्टच आहे ना, अंटार्क्टिकावरच आहे. कारण मला भरोसाच नव्हता. म्हणलं खोटा बोलत सर. म्हणजे तिथून लोक फोन करून मला सांगते आणि समाजासाठी थोडंसं कार्य करा. मी ओबीसीतल्या प्रत्येक माणसाला सांगतो, तुम्ही मंदिराला पैसे द्या, मंदिर बांधा, पण त्याच्या बाजूला दोन रुमा बांधा. मी SC कम्युनिटीपासून हे खूप चांगलं शिकलो का, समाज विहाराच्या बाजूला दोन रुमा राहते आणि तिथं अभ्यासिका राहते. मी ओबीसीला सांगतो ते मंदिर बांधा, तिथं बी दोन रुमा बांधा. एक तुमच्या पोट्याचं शरीर सदृढ झालं पाहिजे यासाठी व्यायामशाळा काढा आणि एक बाजूला ग्रंथालय काढा का, जिथून आपल्या पुरायचे भवितव्य घडन. कारण राम मंदिर बांधून भविष्य नाही घडणार आहे, नाहीतर पोट्याला कटर घेऊन बसवा लागेल आणि 1 रुपया पहिला मी टाकीन. हे 1 रुपया घेत नाही लोक आजकाल, 10 ची टाका लागते. कारण महागाई वाढून गेली. त्याला एक दिवस रेल्वे स्टेशन पाशी भिकारी बसून होता, 10 ची नोट दे 1 रुपया टाकला, माझ्याकडे पाहिलं म्हणे वापस बोला इकडे म्हणे, मेल्यावर मस्तकाला लावजा म्हणे. असं आहे. तर चला, तुमचा बराचसा वेळ घेतला, ठीक आहे, मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आयोजकांचे मनापासून आभार. पुन्हा पुढच्या हप्त्यात काटोलले प्रोग्राम आहे. आत्ताच पुलगावले प्रोग्राम झाला, मराठा युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी जबरदस्त प्रोग्राम झाला. रात्री 1 वाजेपर्यंत प्रोग्राम चालू होता, पोट्टे उठायला तयार नव्हते. 2,500 पोट्टे गचागच भरून होतं स्टेडियम. तर मी 3 आवाज देतो, तुमच्या आत्म्यापर्यंत गेला पाहिजे तो आवाज. बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मी जिथेही जातो तर मी लोकांच्या मनात भगवा पेरत नाही, मी लोकांच्या मनात हिरवा पेरत नाही, मी लोकांच्या मनात पांढरा पेरत नाही, मी लोकांच्या मनात निळा पेरत नाही, मी लोकांच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम करतो. म्हणून लोक मला आवडीनं पाहते, व्हिडिओ पाहते. मी राष्ट्र संत तुकडोजी महाराजाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणारा माणूस आहे. ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा. सर्व मंदिरं कोरोनाच्या काळात बंद होते, माणसंच माणसाच्या कामी आले, देव धावून सुद्धा आला नाही हे लक्षात ठेवा. आणि हेच गाडगे महाराजांनी सांगितलं तरी लोक ऐकायला तयार नाही आहे, आता का म्हणाव? म्हणून तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा एकमेव ग्रंथ आहे, त्याचा जय जयकार झाला पाहिजे. बोला, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. बोला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.